नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। मुंबई ईस्ट वेस्ट मध्ये सुरुवातीला बातमी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या तब्येतीची। लता मंगेशकर यांची तब्येत बिघडल्याने त्यांच्यावर आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलंय। लता दीदी उपचारांना प्रतिसाद देत असल्याची माहिती मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली आहे। आता ब्रीच कँडी रुग्णालयात आशा भोसले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या पोहोचलेले आहेत। आज दुपारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा रुग्णालयामध्ये तासभर लता मंगेशकरांच्या तब्येतीची चौकशी केली आहे। केंद्रीय मंत्री पियुष गोयल, मंगल प्रभात लोढा यांनी सुद्धा लता दीदींच्या प्रकृतीची विचारपूस केली। दरम्यान लता दीदींची तब्येत ठीक असल्याची माहिती हृदयनाथ मंगेशकरांनी दिली आहे। लता मंगेशकर यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत, त्या उपचारांना प्रतिसाद देत आहेत अशी माहिती डॉक्टरांकडून देण्यात आलेली होती। आणि संध्याकाळच्या सुमारास हृदयनाथ मंगेशकर हे ब्रीच कँडी रुग्णालयामधून लता मंगेशकर यांचं प्रभुकुंज या निवासस्थानी पोहोचले। तर लता दीदींच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याची माहिती आशा भोसले यांनी दिली आहे। अजून स्टेबल आहेत त्या आणि आम्हाला आशा आहे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी लता दीदींच्या तब्येतीची विचारपूस केलेली आहे, त्यांनी काय म्हटलंय पाहूयात। मान्य प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने भी अपना शुभ संदेश लता दीदी के अच्छे स्वास्थ्य के लिए भेजा है, परिवार को मैंने कन्वे किया है। हम सब चिंतित हैं कि वो जल्द से जल्द ठीक हो और भगवान उनको लंबी आयु दे देश सेवा में और हम सबके बीच वो फिर स्वस्थ होके जल्द से जल्द घर लौटे, ऐसी हम सब लोग भगवान से प्रार्थना करते हैं। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।